फारच कमाल एक्सपिरियन्स होता म्हणजे फिरोदिया करायचं. तर यावर्षी असं दिग्दर्शनाची जबाबदारी माझ्याकडे आली, त्याच्यामुळे बराच सर्च केलं की यावर्षी काय करूयात. दरवर्षी फर्ग्युसन डान्स आणि म्युझिकवर फिरोदिया बऱ्यापैकी करतं फिरोदिया, तर म्हणलं की यावर्षी तसंच करून चालणार नाही, कारण मागच्या वर्षीपर्यंत पाहिजे तसं यश मिळालं नव्हतं फर्ग्युसन कॉलेजला. मग म्हटलं यावेळेस थीम इतकी आपण पक्की करूयात किंवा इतकी चांगली घेऊयात की थीमवरच बऱ्यापैकी लोकं खुश झाली पाहिजेत. मग विचार केला भरपूर काय काय. मी मुळात संगीत दिग्दर्शक असल्यामुळे आणि मला फोक म्युझिकची आवड असल्यामुळे मला आणि माझ्या वाचनात विठाबाई नारायणगावकरांचं पुस्तक आल्यामुळे किंवा त्यांच्याबद्दल मी माहिती काढायचा प्रयत्न केला असल्यामुळे मला माहिती होती बऱ्यापैकी. तर म्हटलं याविषयी काही करता आलं तर करूयात. एकंदरीतच त्यांचं आयुष्य आणि त्यांची डॉक्युमेंटरी इंटरनेटवर बघितल्यानंतर असं वाटलं की ह्याच्यावर फिरोदियाचं कमाल नाटक होऊ शकतं जर तशी लोकं अवेलेबल असतील तर. विठा ही खूप चांगली प्रोसेस होती, खूप शिकायला मिळालं. मी विठामधली लीड सिंगर आहे आणि त्याच्यासाठी फिरोदिया या कॉम्पिटिशनमध्ये बक्षीस पण मिळालं. मी विठा या एकांकिकेमध्ये विठाची भूमिका करते. पहिल्यांदा जेव्हा मी ऑडिशन्स दिली होती तेव्हा मी ॲज अ डान्सर म्हणून आले होते, पण मला वाटलंसुद्धा नव्हतं की मला लीड रोल वगैरे देतील आणि त्याच्यासाठी मी निवडली जाईल आणि सगळ्यांना माझा रोल आवडेल. जेव्हा प्रायमरीसाठी प्रयोग करायचं ठरले तेव्हा खूप लोकांचं असं म्हणणं आलं की म्हणजे तुम्ही लाव म्हणजे तमाशा दाखवताय, लावणी सादर करताय आणि त्यात नाचा नाही. तर शंतनूला म्हणजे तो विश्वास होता की तू करू शकशील, त्याप्रमाणे नाचा केला तू, जो बऱ्याच लोकांना आवडला. नमस्कार, माझं नाव हर्ष राऊत आणि मी या विठा या एकांकीमध्ये सावळा या पात्र करतो आहे आणि माझा हा पहिलाच अनुभव आहे विठा आणि फिरोदियाचा पूर्ण प्रोसेसमध्ये आणि खूप मजा आली फर्ग्युसनतर्फे आम्हाला विठा साकारताना. नमस्कार, माझं नाव रामेश्वर मुंडे. विठा हे माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आणि ते करताना खूप मजा आली आणि जेव्हा विठा या नाटकाविषयी म्हणजे असं करायचं असं ठरलं तेव्हा मी फर्स्ट टाईम शंतनूला भेटलो. त्यांनी सांगितलं की विठाबाई नारायणगावकर या खूप मोठा लावणी साम्राज्य आहे, त्यांच्या आयुष्यावर आपल्याला एक नाटक बसवायचं आहे. तो बोलला की ढोलकी वगैरे वाजवतो का? म्हणलं हा वाजवतो. जेव्हापासून म्युझिक आलं जेव्हापासून ढोलकी वाजायला लागली लोअर एकमध्ये या हॉलमध्ये तेव्हापासून सगळ्यांना उत्साह आला. विठा ही माझी पहिलीच प्रोसेस होती. मी विठामध्ये हार्मोनियम वाजवते. खूप छान अनुभव होता. प्रोसेसमध्ये पण खूप मजा आली आणि गाणी कंपोज करताना मी पाहिली, त्यामुळे गाणी एक्झॅक्टली कशी बनतात नंतर त्याच्यात कशी भर होत जाते एक गोष्टींची ते मला अनुभवायला मिळालं आणि पाहायला मिळालं. या विटाच्या प्रोसेसमध्ये मी बेस गिटार वाजवतो. आत्तापर्यंत ही प्रोसेस आय मीन चांगले अनुभव होता आणि ह्या प्रोसेसमध्ये मला शंतनूने खूप गाईड केला म्युझिकच्या रिलेटेड आणि शंतनूमुळे ही संधी मिळाली मला. ढोलकी वादक मिळाला, त्यानंतर हार्मोनियम प्लेअर मिळाली उत्तम, जिला हार्मोनियमचं पहिलं प्राईज आहे, ढोलकीला पहिलं प्राईज आहे. त्यानंतर बरीच सगळी श्रुतीना आठवले गायिका मिळाली, ती फारच उत्तम गाते. तर अशी सगळी टीम उभी केली म्युझिकची आणि सगळ्याच गोष्टींची बाकीची आणि मग ॲक्टिव्हिटीजचा विचार सगळ्यात शेवटी केला की मग आता फर्ग्युसन कॉलेज करतोय करूया तर मग ॲक्टिव्हिटी काय करायची, आपण ज्या सूट होतील त्याच कराव्यात किंवा जास्ती अति करण्याचा प्रयत्न करू नये जे आपल्याला जमत नाही. म्हणजे जेवढं केलं ते चांगलं झालं, लोकांना आवडलं. विठामध्ये मी पेंटिंग करतो आणि रेडियम पेंटिंग पण करतो, तर त्याचा पण एक वेगळा अनुभव होता. म्हणजे नुसतं नाटक नसून या फिरोद्यामुळे ह्या सगळ्या ह्या गोष्टी पण येतात, पेंटिंग वगैरे, सो ते करायला खूप मजा आली. या विठाला मी या नेपथ्य मी आणि माझ्या मित्रांनी नेपथ्य मिळून केलं आणि त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये मला स्वतःला खूप त्या नेपथ्यमध्ये कसं आपल्याला करता येईल तसं शिकायला मिळालं. आणि त्यानंतर खरं तर विठापासून माझी बाहेर कामं करण्याची प्रोसेसही सुरू झाली आणि ते अजून सुरू आहे आणि ते सगळं मला वाटतं हे विठाचं क्रेडिट म्हणता येईल आणि मी तिला देतो नेहमी. मलासुद्धा खरंच मजा आली या प्रोसेसला, मस्त मजा आली आणि अजून प्रयोग व्हावेत अशी इच्छा आहे माझीवर. आणि दुसरा करंडक मिळाला आणि इंडिव्हिज्युअल एक 9-10 बक्षिसं मिळाली सगळ्यांना. त्यामध्ये माझा ढोलकीचा पहिला नंबर आला आणि मजा वाटते. आता इथून पुढे बरेच प्रयोग करायचे, त्यामुळे मी खूप खुश आहे. शेवटचं वर्ष असताना मला हे सगळं करायला मिळालं आणि विठ्ठला खूप जास्त ॲक्सेप्टन्स मिळाला आहे.
आमचे शोज झाले मुंबईला, मुंबईला शो झाले, पुण्यात पण शोज होत आहेत, लोक आवडीने येत आहेत बघायला. पण तरी प्रत्येक प्रयोग करताना तितकीच मजा येते. प्रत्येक प्रोसेसने काहीतरी शिकवलं आहे, जसं विठाने खूप काही काही शिकवलं आहे. आणि विठाबाई नारायणगावकर ह्यांची आम्हाला आणि लोकांनाही खूप माहिती झाली. कॉलेजमध्ये या थीमला, कॉलेजमध्ये किंवा पुण्यातच या थीमला मला कसं उभं करता येईल किंवा मला काहीच कल्पना नव्हती, पण याचं फिरोदिया काहीतरी चांगलं होऊ शकतं ह्याची आयडिया मला होती. त्यानंतर ओम भुतकरला भेटलो मी, अतिशय सुंदर लिहित होतो, तर त्याला मी त्याच्याबरोबर डिस्कशन केलं की असा असा विषय, तर त्याला एकतर मुळात तमाशा आणि हे सगळं शाहिरी या प्रकाराची खूप आवड आहे, तर त्याला खूप भारी वाटलं की यार लिहूयात म्हणजे करूयात काहीतरी कमाल मस्त. तर मग त्याला मी लिहायला दिलं ते, आणि मग त्यांनी डॉक्युमेंटरीज बघून आणि अजून थोडाफार अभ्यास करून माहिती मिळवून ते लिहिलं, आणि त्यातली अख्खी शाहिरी ही ओम भुतकरनेच लिहिली. मग गाण्यांचा प्रश्न आला की मुळात याचं म्युझिक एकतर हँडल करणंच अवघड आहे मुळात सगळं, कारण विठाबाई नारायणगावकरांच्या काळातली गाणी किंवा त्या काळातल्या लावण्या, त्या काळातलं म्युझिक फॉर्म कसा असेल किंवा कसा असावा याचा विचार केला थोडाफार. मग थोडंसं मग गण चाळले भरपूर जुने, त्या काळचं म्युझिक थोडंफार ऐकलं, पण विठाबाईंचं असं फारसं फुटेज यूट्यूबवर किंवा इंटरनेटवर अवेलेबलच नाही आहे, व्हिडिओज नाही आहेत, त्याच्यामुळे विशेष फायदा नाही झाला त्याचा. मग जे काही स्वतःचंच वोकॅबलरी असेल तीच वापरून किंवा स्वतःचे काही इनपुट्स देऊन किंवा इमॅजिन करून की त्या काळात कसं असू शकेल किंवा कसं असेल तेव्हा, असं करून सगळं मग त्या लावण्या डिझाईन केल्या. त्या प्रणव पटवारी नावाचा माझा मित्र आहे, तर त्यांनी त्या लिहिल्यात, अतिशय सुंदर लिहिल्यात त्या. एक शेवटची जी गवळण आहे सोडूनी गोकुळाचं बारे, ही प्रणवनी लिहिली आहे. त्यानंतर नाजूक मी नावाची लावणी, बैठकीची लावणी सात मात्रातली, ती पण प्रणव पटवारीने लिहिली. आणि मग ते लिहून आल्यानंतर मग त्याच्यावर चाली करणं फारच चॅलेंजिंग काम होतं. मग ते प्रॅक्टिसमध्ये इथे याच हॉलमध्ये सगळ्यांसोबत ते सुचत गेलं आणि त्या वातावरणामुळे ते सगळं सुचलं आणि ते झालं खूप चांगलं. या नाटकाबद्दल एक चांगली गोष्ट अशी आहे की सामान्य प्रेक्षकापर्यंत सुद्धा हे नाटक पोचू शकतं, कुठल्याही प्रकारचं ॲबस्ट्रॅक्ट नाटक नाही आहे, त्यामुळे सगळ्यांना आवडेल असंच नाटक आहे. लावणी ही हे जे नृत्य आहे त्याला खूप वेगळ्या पद्धतीने बघितलं जायचं, की म्हणजे डिसेंट कदाचित नाही असं. आणि अशा डान्समध्ये एका बाईंनी जे सुंदर कला क्रिएट केलेली आहे अशा बाईवर एक प्रयोग करावा ही कॉन्सेप्टच मला फार आवडली. आणि संगीत ह्याच्यातलं मला खूप आवडलं आहे पर्सनली, खूप छान आहे. शंतनूकडनं ऑफकोर्स शिकण्यासारखं आहे की तो एवढे सगळ्या 10 गोष्टी करतो आणि सगळंच चांगलं करतो. शंतनूकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या आम्ही सगळ्यांनीच म्हणजे बऱ्यापैकी शिकलो. गेल्या 2-3 वर्षात आम्ही फर्ग्युसन महाविद्यालयात जे शिकलो त्याचे मला वाटतं त्याचा रिझल्ट विठा हा आहे. विठातून आम्ही लोककलेचा प्रसार लोकांपर्यंत केलेला आहे. एका स्पर्धेच्या माध्यमातून म्हणजे फिरोदियाच्या माध्यमातून आम्ही तो प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि आता बाहेरूनही त्याला खूप पाठिंबा मिळतो आहे. विठाबाई हे एक असामान्य व्यक्तिमत्व आम्हाला लोकांपर्यंत पोचवता येत आहे, ते मला वाटतं जास्त महत्त्वाचं मला वाटतं. आणि ते इतक्या सहजरित्या आम्ही पोचवतो आहे याचा मला आनंद आहे. साधारण 4 वर्षांनी पुन्हा फर्ग्युसनला दुसरा करंडक मिळाला, खूप भारी वाटले. पुढच्या वर्षी ऑडिशन राऊंड नाही आहे फिरोदियाचा, जो ऑडिशन राऊंड असतो तर तो पुढच्या वर्षी हा फर्ग्युसन कॉलेजमध्ये असेल, तर ज्युनियर्ससाठी काहीतरी चांगलं केल्याची भावना सगळ्यांच्या मनात आहे आणि खूपच जास्ती मजा आली फिरोदियाला. थँक्यू.